नमस्कार सद्गुरू, आपले धर्मग्रंथ आणि अगदी आपली मंदिरातली शिल्प गण आणि यक्ष यांसारख्या अनेक जीवांचं चित्रण करतात. मानसरोवराला भेट देणारे हेच आहेत का? ज्या दोन संस्कृतींनी काही प्रमाणात याची नोंद केली आहे त्या म्हणजे भारतीय संस्कृतीत याची मोठ्या प्रमाणात नोंद आहे. आणि ग्रीक संस्कृतीत काही प्रमाणात याची नोंद आहे. या प्रकाराबद्दल जेव्हा आपण बोलतो, दुसऱ्या जगातील जीव केवळ या दोनच संस्कृती याच्या निश्चित रूपाचं वर्णन करतात, तर इथे आपल्याकडे यक्ष, गंधर्व, गण, किन्नर, अप्सरा, कृतिका आणि असे बरेच प्रकार आहेत. मला वाटतं की आपल्याकडे निश्चितपणे सांगितलं आहे दुसऱ्या जगातील जीवांबद्दल किमान 11-12 जास्त प्रकार आहेत. ग्रीक लोकांकडे सुद्धा अशीच संख्या आहे. कदाचित सारखी नसली तरी थोडी कमी, पण त्यांच्याकडेही वर्णनं आहेत. मला वाटतं की एकच जागा आहे, मी या जागी कधी गेलो नाही, पण लोक सांगतात अशा वर्णनांची सर्वोत्तम लायब्ररी आहे अडियारमध्ये, चेन्नईत, थिओसॉफिकल लायब्ररी. असं मानतात की तिथं अफाट संग्रह आहे गूढ पुस्तकांचा, जो या सर्व प्रकारांशी संबंधित आहे. अध्यात्मापेक्षा गूढवाद या पैलूंचा सतत शोध घेत असतं, कारण ते नेहमी असे जीव शोधत असतात स्वतःच्या वापरासाठी ज्यांच्याकडे आवश्यक शक्ती, बुद्धिमत्ता आणि अधिकार आहे काही गोष्टी करण्याचा. ते सतत स्वतःच्या फायद्यासाठी कोणाला तरी गुलाम कसं करायचं हे शोधत असतात. तर अध्यात्मापेक्षा गूढवाद या गोष्टींचा जास्त प्रमाणात शोध घेतं. पण आध्यात्मिक प्रक्रियेत मला वाटतं गौतम स्वतः या गोष्टींबद्दल खूप बोललेत. गौतम, बुद्ध स्वतः सांगतात अशा प्रकारच्या अनेक जीवांना सामोरे गेल्याचं. त्यांची साधना करताना एखाद्याला नेहमीच अशा गोष्टींना सामोरं जावं लागतं जेव्हा ते विशिष्ट पातळीवर जातात. विशेषतः जेव्हा आम्ही दुसऱ्या ठिकाणी बऱ्याच गोष्टी घडल्या आहेत, पण खास करून जेव्हा आम्ही ध्यानलिंगाची प्राणप्रतिष्ठा पार पाडत होतो, या प्रकारचे जीव दररोज दिसत होते. सर्व प्रकारचे, मला त्यांचं वर्गीकरण करायला, नाव द्यायला आणि हे असं ते तसं सांगायला जमणार नाही, पण ते स्पष्टपणे वेगळे आहेत हे मात्र खरं, त्याबद्दल प्रश्नच नाही. अगदी स्पष्टपणे वेगळे, त्यांच्या ऊर्जेत, त्यांच्या दिसण्यात, त्यांच्या प्रत्येक गोष्टीत, हे सगळं तिथं होतं पण लक्ष दिलं नाही. पण इतर वेळी मी अशा काही गोष्टींकडे लक्ष दिलं आहे, पण हे अनेक प्रकारे व्यर्थ आहे, कारण यापैकी कोणीही, किमान मला जे काही आढळलं त्यापैकी कोणीही माझ्यासाठी अध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचं नव्हतं. म्हणून जेव्हा मी थोडं लक्ष दिलं, ज्या क्षणी समजलं की याचा काही उपयोग नाही, मी माझं लक्ष त्या गोष्टींवरून काढलं, कारण ते कधीच अध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचे नव्हते. ते फक्त अस्तित्वाच्या दृष्टीने महत्त्वाचे होते. जर तुम्हाला या अस्तित्वाचा शोध घ्यायचा असेल तर हो, पण जर तुम्हाला हे जाणून घ्यायचं असेल तर त्यांचा काही उपयोग नाही, कारण ते वेगळ्या रूपात असले तरी तुमच्या इतकेच अजाण आहेत. कदाचित वेगळ्या क्षमतांसह ज्या तुम्हाला विलक्षण वाटतील, पण मला खात्री आहे की तुमच्या क्षमता त्यांना विलक्षण वाटत असतील, नाहीतर ते इथे येणार नाहीत, नाही का? जसे ते तुम्हाला विलक्षण दिसतात, तुम्ही सुद्धा त्यांना विलक्षण दिसत असाल, म्हणून तर ते इथे येत आहेत.
आता माझ्याकडे ही सोय नाही, पण त्यावेळी घराभोवती भिंत नव्हती आणि सकाळी साधारणतः 5:45 सूर्योदय होताना मी नेहमी बाहेर वरांड्यात बसत होतो आणि मंदिर अजून बांधलं नव्हतं आणि ते मी नुसतं माझ्या मनात बांधत होतो. रोज मी तिथे बसत होतो आणि त्या दिशेने मी बघत बसायचो जिथे मंदिर बांधायचं होतं, कारण माझ्याकडे पैसे नव्हते, माझ्याकडे साहित्य नव्हतं, काहीच नव्हतं, ते फक्त मनात होतं. त्यावेळी जणू काही हे जीव बराच काळ तिथे घुटमळत होते, ते वेड्यावाकड्या आकारात होते, पण सगळे नुसते द्विमितीय आकारात जणू काही पुठ्ठ्यासारखे आजूबाजूला फिरतायत, हलतायत आणि गोंगाट करतायत आणि तिथेच घुटमळत होते पूर्ण वेळ. काही वेळा मी त्यांच्याकडे दुर्लक्ष करू शकत नव्हतो कारण ते खूप गोंगाट करत होते. आणि असंही काही वेळा घडलंय की जसं की घरातील इतर लोकांनी आवाज आणि गोंगाट ऐकला, जणू मी कोणाशी बोलतोय, आणि बाहेर आल्यावर त्यांना दिसायचं की मी तर कोणाशी बोलत नाही आहे. त्यांना समजत नव्हतं पण ऐकू येत होतं काहीतरी. मी कधीच बोललो नाही पण ते खूप गोंगाट करायचे. तुम्ही हे समजलं पाहिजे की आवाज म्हणजे ज्या प्रकारचे आवाज आपण करतो ते फक्त आपणच करू शकतो. जेव्हा मी एका प्रकारचा आवाज म्हणतो, आता पक्षी वेगळा आवाज करतात, पण आपण दोघे एकाच प्रकारचा आवाज करतो, कंपनांची पातळी पाहिली तर बऱ्यापैकी एकसारखी पातळी, म्हणूनच आपण एकमेकांना ऐकू शकतो. इथे इतर जीव आहेत जे वेगळ्या प्रकारचे आवाज काढतात, ते तुम्हाला ऐकू येत नाहीत. तर सहसा हे जीव वेगळ्या प्रकारचे आवाज काढत असतात, तुम्हाला ऐकू येणार नाहीत. पण हे असे आवाज काढत होते आपल्या आवाजांसारखे, म्हणजे त्याच फ्रिक्वेन्सीमध्ये जिथे आपण एकमेकांशी संवाद साधतो. एकतर ते मुद्दा माझ्यासाठी असे आवाज काढत होते किंवा ते देखील आपल्यासारख्याच आवाज करण्याच्या श्रेणीतले आहेत. मी या सगळ्याचा शोध घेतला नाही कारण माझं काम, माझी वेळ संपत चालली होती, माझ्या ऊर्जा कमी होत होत्या, म्हणून मी विटा रचत होतो. मी तिथे बसत होतो आणि विटा रचत होतो कारण माझ्या अस्तित्वाचा पाया निसटत होता खूप वेगाने. म्हणून जर त्यांच्या आवाजाची फ्रिक्वेन्सी आपल्या आवाजासारखीच असेल तर हे देखील शक्य आहे की त्यांची विचार प्रक्रिया कदाचित आपल्या विचाराच्या फ्रिक्वेन्सीची असू शकेल. त्यांचं शरीर कदाचित आपल्यासारख्याच गोष्टींनी बनत असेल, अगदी तशा नाही पण त्यासारख्या, नाहीतर तुमच्या डोळ्यांना ते सहजपणे दिसलं नसतं. तुम्ही विशिष्ट स्थितीत असाल तर अशा इतर गोष्टी पाहू शकाल, पण इतक्या सहज नाही की जशा इतर गोष्टी पाहतो रोजच्या जीवनात. तर हे यक्ष गंधर्व गण आहेत का, मला नाही वाटत, कारण परंपरेत सांगितल्याप्रमाणे कोणत्याही वर्णनात ते बसत नाहीत. ते गंधर्वांचं वर्णन सर्वात सुंदर मानव रूप म्हणून करतात. यक्ष जरा वेगळे प्रकार आहेत पण तरीही साधारणतः मानव रूपात आहेत. गण पूर्णपणे विचित्र आहेत, विचित्र म्हणजे मानव रूपापेक्षा वेगळे आहेत. तर तुम्ही मंदिरात पाहता ते बहुतेक करून गण आहेत. ते गणांना तिथे का ठेवतात, कारण गणांनी मानवी चेतनेला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे, कारण शिव स्वतः एक गण आहे. आणि तो एक गण असल्याने गण त्याच्या भोवती राहिले, ते त्याचे लोक आहेत, पण त्यांनी एक रूप घेतलं, मानवी रूप घेतलं मनुष्यांसोबत प्रभावित ठरण्यासाठी, पण त्याचे मित्र त्याच जुन्या रूपात राहिले.
त्याचं हे रूप पुरेसं शक्तिशाली प्रभावशाली होतं की त्यांना त्यांचं काम करण्यासाठी त्यांचं रूप बदलायची गरज पडली. म्हणून गणांच्या प्रतिमा सगळीकडे आहेत. मनुष्य असल्याने आपण त्यांना आपल्यासारखंच दाखवतो, थोडासाच बदल करतो, कारण आपण मानव रूपापेक्षा पूर्णपणे वेगळी कल्पना करू शकत नाही. आता पहा, भैरवी मंदिरासमोर दोन गण अशा प्रकारे बसले आहेत. ते मुळात तसे दिसत नसतील, पण आपली मानवी मनं अशी आहेत की एक जीव म्हणजे त्याला निदान डोकं तरी असलं पाहिजे, आणि मग आपल्याला वाटतं नुसतं एका गोळ्यासारखं दिसतंय. म्हणून दोन हात पाहिजेत एक जीव असल्यासारखं दिसायला. आपल्या मानसिकतेत जर एखाद्याला माणसासारखं दिसायचं असेल तर त्याला हात पाय सगळं पाहिजे, बरं का? कदाचित त्यांच्याकडे यापैकी कोणतीही गोष्ट नसेल, कदाचित मी पाहिलं ते खरेखुरे गण होते की आपल्या कल्पनेपैकी कोणत्याच रूपात ते नव्हते. पण कालांतराने कलाकार असं काढून कसं म्हणू शकेल की हा एक जीव आहे? जर मी कागदाचा विचित्र आकार दाखवला आणि सांगितलं हा एक जीव आहे, तुम्ही ते मान्य करणार नाही काय? निदान मी त्याला थोडा आकार दिला पाहिजे, थोडाफार तरी मानवी रूपाप्रमाणे, आणि म्हटलं की हा एक जीव आहे. थोडासा तुमचा आकार असा असतो, आपण थोडा असा आकार बनवू आणि म्हणू हा एक जीव आहे, मग ठीक आहे. निदान डोकं आणि शरीर आणि थोडे हातपाय काहीतरी पाहिजे, नाही का? म्हणून कालांतराने कलाकारांनी अनेक रूपं बदलली असतील, इतकं की आपण गणपतीला गजपती बनवलं, आपण एका गणाला हत्ती बनवलं, जो एक मोठा गंभीर बदल आहे, नाही का? छोटा बदल नाही आहे, खूप मोठा बदल आहे. गणपती म्हणजे गणांचा प्रमुख असा अर्थ आहे. हे असं नाही की तो गेला आणि कोणाचं तरी डोकं छाटलं आणि जोडलं. त्यांनी गणाला सांगितलं, ठीक आहे, मी तुझं डोकं घेतोय आणि मानवी शरीराला जोडतोय, निदान तू अर्धा तरी प्रभावी ठरशील. आता मी स्वतःला पूर्ण मानवी रूपात घडवलंय, आपण तुला मानवी शरीर दिलंय, फक्त डोकं आपण तयार करू शकत नाही, तू खूप प्रभावी ठरशील आणि तो प्रभावी आहे, नाही का? आपण त्याला स्वीकारलं कारण त्याच्याकडे मानवी शरीर आहे आणि गणाचं डोकं आहे. जर तो पूर्ण गण असता तर आपण त्याला बाहेर ठेवलं असतं, आपण त्याची पूजा केली नसती. आपण गण देवळाबाहेर ठेवले, पण गणपती देवळाच्या आत नेला का? कारण तो आपल्यासारखा दिसतो म्हणून त्यांनी सर्व गोष्टींचा विचार केला असेल आणि हे केलं असेल. कदाचित त्याला एक सहाय्यक हवा असेल जो बऱ्यापैकी माणसासारखा दिसेल, असं आहे की नाही? कदाचित ते आले असतील, जसं की आपण त्यांना मान सरोवरात पाहिलंय तशा प्रकारे घोळक्यात, फक्त एका विशिष्ट प्रकारे त्यांना माहिती होतं की अशा रूपात काम होणार नाही. म्हणून स्वतःला घडवण्यासाठी त्यांनी या मातीचा वापर केला असेल आणि ते स्वतःला नीट आकार देऊ शकले नसतील, काहीतरी बिघडलं असेल. अगदी माणसात देखील प्रत्येक जण एकसारखा नसतो, नाही काय? आणि त्यांना वाटलं की ठीक आहे, जोपर्यंत एक माणूस बऱ्यापैकी घडलाय तर हे ठीक आहे. कदाचित एखाद्या समारंभासाठी त्याला आणखी एक माणूस हवा असेल म्हणून त्यांनी एकाचं डोकं छाटलं आणि मानवी शरीरावर बसवलं. माझ्या मते काही तातडीचा उद्देश पूर्ण करण्यासाठी